नंदुरबार जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी करत झाडाझडती केली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी पदाचा पदभार हाती घेतला. त्यानंतर लागलीच जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील अस्वच्छता आणि प्रत्येक विभागातील अस्ताव्यस्त दस्तऐवजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी तात्काळ स्वच्छता आणि दुरुस्तीचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना दिलेत. आपण स्वतः आदिवासी समाजाचे असल्याने तळागाळातील आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रशासन चालवण्याचा आपला प्रयत्न राहील असा विश्वास देखील जिल्हाधिकारी भारुड यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून नंदुरबार पदावर भारुड यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड हे मूळचे धुळे जिल्ह्यातील असले तरी त्यांचे माध्यमिक शिक्षण हे नंदुरबार जिल्ह्यात झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील समस्यांची त्यांना जाण आहे. तर दुसरीकडे 3 महिन्यापूर्वी आलेल्या जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची तडकाफडकी बदली झाल्याने चर्चांना उद्यान देखील आलं आहे.